नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण तिसरा चैप्टर सुरू करणार आहोत, इंडायसेस अँड क्यूब रूट। यामध्ये सुरुवातीला इंडायसेस, त्याच्यानंतर क्यूब आणि लास्ट पार्टला क्यूब रूट कंप्लीट करणार आहोत। इन सेवन्थ स्टँडर्ड वी आर ऑलरेडी स्टडीड द लॉज ऑफ इंडायसेस। ऑब्झर्व फर्स्ट एग्जाम्पल हियर, 2 × 2 × 2 × 2 × 2, the number 2 is 5 times here, therefore it can be expressed as 2 raised to 5. 2 चा 5 वेळा आलेला गुणाकार शॉर्ट मध्ये 2 raised to 5 असा लिहितात। 2 हा बेस आहे आणि 5 ला इंडेक्स किंवा पॉवर असं म्हणतात। आणि हा जो नंबर तयार होतो 2 raised to 5, याला इंडेक्स फॉर्म असं म्हणतात। आणि त्याचं रीडिंग करताना 2 raised to 5 असं करतात। 2 raised to 5 याचं मिनिंग 2 हा नंबर मल्टिप्लिकेशनमध्ये 5 वेळा येतो। आता लॉज ऑफ इंडायसेस हाही आपल्याला झालेला 7वा भाग आहे, त्याच्यामध्ये आपण हा रिव्हिजन स्वरूपात कंप्लीट करूया। इफ एम अँड एन आर इंटेजर्स, इंटेजर्स मीन्स पॉझिटिव्ह नंबर्स, निगेटिव्ह नंबर्स, झिरो, फ्रॅक्शन्स, अशा प्रकारचे सर्व नंबर्स इंटेजर्समध्ये येतात। फर्स्ट लॉ, a raised to m into a raised to n is equal to a raised to m plus n। या ठिकाणी या दोन्ही नंबरमध्ये a हा बेस कॉमन आहे, पण त्यांचे इंडेक्स मात्र वेगवेगळे आहेत। अशा वेळेस याच्यामध्ये बेस हा एकदाच लिहून इंडेक्सची बेरीज होते, म्हणजे ए रेस टू एम प्लस एन होतात। एक एक्झाम्पल घेतल्यानंतर हे क्लिअर होईल। 3 raised to 7 × 3² बेस 3 हा सेम आलेला आहे, म्हणून 3 raised to 7 + 2, इंडेक्स 7 आणि 2 यांची या ठिकाणी ॲडिशन होईल, and then we get 3 raised to 9. Second law, a raised to m divided by a raised to n, a हा बेस कॉमन आहे, सेम आहे, फक्त इंडेक्स डिफरंट आहे। अशा वेळेस या ठिकाणी इंडेक्सची सबट्रॅक्शन होते, a raised to m minus n। फॉर एक्झाम्पल, 5 raised to 9 divided by 5 raised to 4 is equal to, base 5 is common, take the subtraction of index 9 and 4, 5 raised to 9 minus 4, we get 5 raised to 5. Third law, a into b bracket raised to m, आता या ठिकाणी a आणि b हे दोन बेस आहे, परंतु इंडेक्स m हा दोघांमध्ये कॉमन आहे, त्यावेळेस इट इज इक्वल टू ए रेस टू एम इंटू बी रेस टू एम, म्हणजे दोघांचाही इंडेक्स सेम राहतो, फक्त बेस भिन्न येणार। फॉर एक्झाम्पल, 4 × 6³ इज इक्वल टू 4³ × 6³, इट इज ऑल्सो रीड एज 4 raised to 3 × 6 raised to 3। या ठिकाणी बेस वेगवेगळा आहे, मात्र इंडेक्स हा सेम आहे, म्हणून या रूलमध्ये 4³ × 6³। नेक्स्ट, ए अपॉन बी रेस टू एम, ए आणि बी या दोन नंबरची डिव्हिजन आहेत, दोन्ही नंबर भिन्न आहेत, परंतु
इंडेक्स मात्र कॉमन आहे, देन इट इज इक्वल टू ए रेज टू एम अपॉन बी रेज टू एम. एग्जाम्पल 5/8 रेज टू 4, देन इट इज इक्वल टू 5/4/8. नेक्स्ट इम्पॉर्टंट लॉ, ए रेज टू 0 इज इक्वल टू 1. ए इज एनी नंबर, त्याचा इंडेक्स जर 0 असेल, कोणत्याही नंबरचा इंडेक्स 0 असेल तर त्याची व्हॅल्यू 1 येते. फॉर एक्झाम्पल 7/0 इज इक्वल टू 1, -8/0 इज इक्वल टू 1. अगदी कुठलाही फ्रॅक्शन असेल, फॉर एक्झाम्पल 10/11/0, देन वी गेट ऑल्सो व्हॅल्यू इक्वल टू 1. सो रिमेंबर, इफ द इंडेक्स ऑफ एनी नंबर इज 0, देन वी गेट द व्हॅल्यू इक्वल टू 1. नेक्स्ट a^-m, बेस पॉझिटिव आहे मात्र इंडेक्स मायनस एम आहे. आता या ठिकाणी हा नंबर मायनस एम वेळा लिहिणं हे आपल्या लक्षात येणार नाही, बिकॉज मायनस एम इज नॉट अ नॅचरल नंबर, नॉट काउंटेबल नंबर. त्याच्यामुळं हे मायनस एम हा पॉझिटिवमध्ये आपल्याला रूपांतरित करावा लागतो, म्हणून हा लॉ असा येतो 1/a^m. ज्या ठिकाणी एचा बेस नाही म्हणजे तो 1 असेल, न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर हे या ठिकाणी चेंज होतात. डिनॉमिनेटर वर येतो, न्युमरेटर खाली येतो आणि मग त्याचं पॉवर एम येते. सो रिमेंबर दिस एक्झाम्पल 11/-7 इज इक्वल टू 1/11/7. आता या ठिकाणी 11चा डिनॉमिनेटर दाखवलेला नाही म्हणजे तो 1 असणार आहे, त्यामुळं डिनॉमिनेटर न्युमरेटर या ठिकाणी चेंज झाले. 1 वर आला, 11 खाली आला आणि -7 जो इंडेक्स होता तो +7 झाला. नेक्स्ट a/b^-m, या ठिकाणी सुद्धा न्युमरेटर डिनॉमिनेटर चेंज होतील आणि मग इंडेक्स पॉझिटिवमध्ये कन्वर्ट होईल. इज इक्वल टू b/a^m. फॉर एक्झाम्पल 7/9/-4 इज इक्वल टू 9/7/4. बघा, न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर यांची जागा खाली वर झालेली आहे आणि इंडेक्स पॉझिटिव्ह झालेला आहे. देन नेक्स्ट लॉ इज a^m/n, म्हणजे इंडेक्सचा परत इंडेक्स आलेला या ठिकाणी, त्यावेळेस या दोन इंडेक्सचा प्रॉडक्ट होतो, बेस तसाच राहतो. सो इट इज इक्वल टू a^m(n). फॉर एक्झाम्पल 3/4/7, सो इट इज इक्वल टू (base 3) राईट ॲज इट इज, अँड इंडेक्स इज 4/7, दॅट इज टेक द प्रॉडक्ट ऑफ टू इंडेक्स, देन वी गेट 3/28.